नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात भारनियमन आहे। भारनियमनाच्यासाठी केंद्राला राज्य सरकारनं जबाबदार ठरवलंय। प्रत्यक्षात केंद्राच्या कडून कितपत मदत आली कितपत नाही आली याचं उत्तर राज्य सरकारच्या कडून आता तरी मिळालेलं नाही। आपण या निमित्तानं भारनियमनाला जबाबदार कोण या विषयाची चर्चा करतोय। आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। वीज अभ्यासक आशिष चंदाराणा आपल्या सोबत आहेत। काँग्रेसच्या कडून प्रवक्ता अरुण सावंत आपल्या सोबत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या कडून आपल्या सोबत विनोद वाघ प्रवक्ता या नात्यानं आहेत। वीज अभ्यासक प्रताप होगाडे आहेत चर्चेत आणि शेतकरी नेते माणिक कदम आपल्या सोबत चर्चेत जोडलेले आहेत। सर्व मान्यवरांचं या चर्चेत स्वागत। पटकन पुढचा प्रश्न माणिक कदम आपल्याला। माणिक कदम, आत्ताची परिस्थिती आणखी किती भयावह होऊ शकते? ही जर अशीच परिस्थिती राहिली तर 2 महिने एवढं भयंकर ग्रामीण भागामध्ये आणि शेतकऱ्याला त्या लोडशेडिंगचा फटका बसणार आहे। जे काय रबी हंगामामध्ये शेतकऱ्याने केलेलं उत्पादन म्हणजे याचं लागवड ऊस असेल, केळी असेल किंवा विविध पिकं असतील, त्या पिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या लोडशेडिंगचा फटका बसण्याची शक्यता आहे। दुसरी बाब माझी सर, यांचा ह्या जे काय वीज भार नियमाच्या बद्दल माझा जे आरोप आहे ते तुम्ही नीट समजून घ्यावा आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सुद्धा मी विनंती करतो, सर्वांनी हा विषय नीट समजून घ्यावा। काही काही कारखाने असे आहेत की जे वीज निर्मिती करतात ते कोणत्या दराने वीज कोणाला विकतात? दुसरी, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या विविध ठिकाणच्या ज्या काय पवन चक्क्या आहेत त्या पवन चक्क्या मग कोणाच्या आहेत आणि ती वीज महाराष्ट्र सरकारला काय दराने विकली जाती याचा सगळा एकदा लेखाजोखा होणं गरजेचं आहे। आणि मग ह्या महाराष्ट्र राज्याच्या जे काय विजेचा तुटवडा आहे याच्यामधली खरी गोम या ठिकाणी उलगडल असं माझा ठाम विश्वास आहे। माणिक कदम, आपल्याला काय सुचवायचंय नक्की? माणिक कदम, आपल्याला नक्की सुचवायचं काय आहे? माझं मत असं आहे की काय बाहेरून वीज विकत घ्यायचं नाटक यांचं चाललेलं आहे। हे एक राज्यामध्ये होणारा अतिरिक्त जे काय विजेचं उत्पादन आहे हे अतिरिक्त विजेचं उत्पादन ढापण्यासाठी हा एक यांचा बनाव आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे। तुमच्या या आरोपावरचं उत्तर लगेच लागेल। अरुण सावंत आपल्या सोबत आहेत। अरुणजी, आपल्याला ऐकायला आलं असेल, राज्यात अतिरिक्त वीज उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यातून वीज घेणं हे योग्य नाही असं शेतकरी नेते माणिक कदम यांनी नोंदवलंय। माणिक कदम यांनी कोणत्या आधारावरती ही माहिती जनतेला दिली हे मला माहीत नाही। माझ्या माहितीनुसार सध्या या महाराष्ट्र राज्यामध्ये कोळशाची जी स्थिती आहे ती जनतेसमोर मांडणं अतिशय गरजेचं आहे। माझ्या माहितीनुसार कोराडीला जी काही 1980 मेगावॅटचा जो आपला नवीन प्रकल्प आहे तिथे फक्त 1-2 दिवसच पुरेल एवढाच 210 मेगावॅटचा साठा कोळशाचा उरलेला आहे। नाशिक मध्ये जर आपण विचार करायला गेला तर नाशिक मधला जो मेगावॉट प्रकल्प आहे तिथे 3 दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा आहे। भुसावळ मध्ये सुद्धा तोच प्रकार आहे आणि परळीमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे। आता हा जो कोळशाचा साठा आहे हा केंद्र सरकारच्या हातामध्ये असतो। केंद्र सरकार जर राज्यांना कोळशाचा साठा नीट पुरवठा करत गेलं तर ही परिस्थिती कोणत्याही राज्यांवर उद्भवणार नाही। परंतु सध्या कसं चाललेलं आहे राजकारण, फक्त राजकारण केंद्र सरकार मार्फत काही राज्यांच्या बद्दल करत आहे आणि ते त्याच्यातच माझा महाराष्ट्र बळी ठरत आहे आणि म्हणून केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याचा कोळशाचा पुरवठा अडवून केलेला आहे। तेलंगणा राज्य शेजारच आहे, महाराष्ट्राच्या शेजारच 24 तास शेतकऱ्याला वीज मोफत आहे। कदम साहेब, माहितीच्या आधारावर बोला, आपण उगीच ओढून काही माहिती तुम्ही कुठे गेला याला महत्व नाही। अरुण सावंत, आपण असा दावा केला माहिती काय आहे ती जनतेसमोर मांडावी। अगदी अरुण सावंत, त्याच अनुषंगाने माणिक कदम बोलतायत। माणिक कदम एक मिनिट ऐका माझं। तुम्ही तुमचाच मुद्दा जो मांडला तो सुस्पष्टपणे एकदा अरुण सावंतांपर्यंत ठेवतो। अरुण सावंत, आपण असं सांगितलं की राज्यात ज्या परिस्थितीला आपण सामोरे जातो आहोत त्याला केंद्र जबाबदार आहे, कारण केंद्र पक्षपाती पद्धतीनं वागतंय। तेलंगणात भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही, दिल्लीत भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही। दिल्ली आणि तेलंगणातली परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा चांगली आहे असं कसं होऊ शकतं अरुण सावंत? पहा, कुठली परिस्थिती कशी याच्याबद्दल सध्या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे यावरती जर आपण बोललात तर ते उत्तम। आणि जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती कोळशाची आहे
ती मी जनतेसमोर मांडायचा प्रयत्न करीत आहे. ठीक आहे, मग या निमित्ताने एकदा विनोद वाघ यांच्याही काही प्रश्नांना उत्तरांना आपण उत्तर सामोरं जावं अशी माझी विनंती आहे अरुणजी आपल्याला. विनोद वाघ, केंद्राच्या पक्षपातीपणामुळे महाराष्ट्रात भारनियमन आहे हे जेव्हा अरुण सावंतांनी सांगितलं, माणिक कदम यांनी तो मुद्दा खोडून काढला, तुमच्याकडे अधिक राज्यांच्या संदर्भातला तपशील द्या. मध्य प्रदेशची काय परिस्थिती आहे सांगा, छत्तीसगडची सांगा, राजस्थानची सांगा. मी तेच सांगतो प्रसादजी की बाकी देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये जिथं भाजप शासित राज्य सरकार आहे तिथं आणि जिथं भाजप शासित म्हणजे राज्य नाही इतर पक्षांचे जिथं सत्ता आहे त्या ठिकाणी सुद्धा तिथं सगळीकडे कोळशाचा पुरवठा होतो, मग महाराष्ट्रातच का? मी सांगितलं की तुम्ही जो प्रश्न विचारला की भारनियमाला जबाबदार कोण, त्याचं एकच उत्तर आहे की भारनियमाला जबाबदार पूर्णपणे महाविकास आघाडी सरकार आहे आणि त्याचे हे मंत्री आहे. अहो मी सांगितलं की यांच्यात आपसात एकमेकात मेळ नाही, यांच्या राहिलं महाविकास आघाडीच्या तीन पक्षात तर मेळ नाहीच नाहीये. पण तुम्हाला एक आतली गोम सांगतो, यांचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना ऊर्जा खातं घ्यायचंय नितीन राऊतांना काढून, त्यामुळे त्यांच्यातली त्यांच्यात कुरघोडी चाललीये. म्हणून एकमेकांच्या मंत्रिपदाचा अपमान करण्यासाठी त्यांचं खातं कसं अपयशी होईल हे दाखवण्यासाठी सगळ्या कुरघोड्या चालल्या आहेत. विनोद वाघ, आपण जो राजकारणाचा आरोप करत आहात तो यासाठी अत्यंत गंभीर आहे कारण यांच्या परस्परातल्या राजकारणाच्या मुळे राज्य संकटात ढकललं गेलेलं आहे. अरुण सावंत, हा आरोप कितपत खरा कितपत खोटा? विनोद वाघ हे जनतेसमोर विनोद करून जनतेला खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता विजेचं जे भारनियमन आहे त्याच्यात आम्हाला मंत्रीपद मिळालं पाहिजे, नाना पटोलेंना मंत्रीपद मिळालं पाहिजे म्हणून नाना पटोले किंवा दुसरे असा प्रयत्न करत आहेत. किती विनोदी वाक्य आहे पहा, म्हणजे एका आमचाच मंत्री राऊत सुद्धा मध्ये बोलू नका, मध्ये मध्ये जरा बोलू नका, मी काय बोलतोय जनतेला कळू देत जरा ना, नाही तर तुम्हीच बोला ना, माझी गरजच नाही. मग नाही पण अरुण सावंत, आपण जो मुद्दा खोडून काढताय त्याचा साधा अर्थ असा आहे, नाना पटोलेंना काही ऊर्जा मंत्रीपदात रस नाही, नाना पटोले नितीन राऊतांना त्रास देत नाहीत, नाना पटोले नितीन राऊतांना त्रास देत नसल्यामुळे भारनियमन होत नाही, बरोबर आहे? हा प्रसादजी हे जे काही आता सध्या भारनियमनाचं जे संकट आलेलं आहे त्याचा मूळ मुद्दा तुम्ही लक्षात घ्या ना प्रसादजी, आपण हुशार व्यक्तिमत्व आहात. आज कधी हे अनेक वर्षानंतर मुंबईमध्ये आणि या राज्यामध्ये अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटा एवढ्या भयानक वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे विजेची मागणी वाढलेली आहे आणि वाढत्या विजेच्या मागणीमुळे या महाराष्ट्रामध्ये आणि कोळशाच्या टंचाईमुळे वीज निर्मितीवरती मर्यादा आलेल्या आहेत, संकट आलेलं आहे भारनियमनाचं आणि हे संकट टाळण्यासाठी त्याच्यावरती तोडगा नितीन राऊत यांनी काढलेला असता सुद्धा विनोद जे कोण आहेत विनोद वाघ हे त्याच्यावरती नको त्या प्रकारचे आरोप करत त्याला आता काय म्हणतो, तुम्ही सत्य माहिती जनतेसमोर सांगा ना की कशामुळे हा भारनियमन. आपण वारंवार सत्य माहिती जनतेसमोर आली पाहिजे अशा प्रकारचा दावा करताय, एकदा आपल्या सोबत असलेल्या अभ्यासकांचंही ऐका, त्यानिमित्तानं आपल्यालाही कळेल की नक्की राजकारण विरहित परिस्थिती काय आहे. आशिष चंदाराणा आणि प्रताप होगाडे आपल्या सोबत आहेत. प्रतापजी, आपण अरुण सावंतांच्या भूमिकेवर मतप्रदर्शन करावं, त्यांचं म्हणणं असं आहे की राज्यातल्या कुठल्याही परिस्थितीमुळे आजची स्थिती उद्भवलेली नाही. नाही हे चुकीचं आहे, दोन कारण आहे. एक पहिलं कारण हे आहे की आपल्याकडं 3000 मेगावॅट टर्पलस आहे, मी जे म्हटलं त्याचा आधार आयोगाचा आदेश समोर आहे, तो कागद मी आपल्याला दाखवू इच्छितो. आज ही आमच्याकडे 3000 म्हणजे 20,000 ते 21,000 एमयूज हे 2025 पर्यंत ज्यादा वीज उपलब्ध असणार आहे. आमचं योग्य नियोजन होत नाही म्हणून केवळ आम्हाला भारनियमन सहन करावं लागतं किंवा होतं ही वस्तुस्थिती आहे, नंबर एक. आणि नंबर दोन, जो मुख्य मुद्दा ते वारंवार उपस्थित करतायत ती कोळशाची टंचाई. मला पुढे जायचं आहे, कोळशाच्या टंचाईला जबाबदार कोण? कोळशाच्या टंचाईला जबाबदार संपूर्णपणानं ही कंपनी आहे आणि तिच्या मुळाकडे मी आपल्याला या प्रश्नाच्या नेतो आणि मूळ आणि खरं कारण मी आपल्याला सांगू इच्छितो. मूळ कारण हे आहे की किमान 15 दिवसाचा साठा असला पाहिजे, जवळ जर खान असेल तर, लांब असेल तर 1 महिन्याचा साठा असला पाहिजे, हे नियम आहे. मग 15 दिवसाचा साठा का ठेवला जात नाही, 1 महिन्याचा साठा का ठेवला जात नाही, याचं उत्तर पुन्हा शेवटी येतं कुठं? पैशाकडे, की पैसा उपलब्ध नाही, वसुली झाली नाही किंवा आमच्याकडे पैसे कमी आहेत.
मग हे पैसे कमी का आहेत आणि पैसे कमी का पडतात हा खरा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं प्रताप गडे आपण 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 ज्या वेळेला या मुद्द्याचं मूळ कारण पैशाकडे आहे असं म्हणालात त्यावेळेला आर्थिक नियोजन गडबडल्याची ती एक प्रकारे स्पष्टोक्ती होती. आपण म्हणताय आर्थिक नियोजन गडबडलं सरकारला जेव्हा आपण विचारायला जाऊ अरुण सावंत काय उत्तर देतील त्याची आपल्याला कल्पना आहे. अरुण सावंत म्हणतील कोरोनामुळे पैसे आले नाहीत वीज बिल आम्हाला वेळेवर लोकांनी भरली नाहीत आम्ही लोकांकडून पैसे गोळा करायला गेलो तर लोक वीज वसुली वीज बिल वसुली करणाऱ्यांना मारहाण करायला लागलेत यामुळे सरकारच्या कडे तिजोरीत पैसा नाही हे उत्तर आहे. मग अशा स्थितीत सरकारला काही पर्याय होते का याची आपण माहिती द्यावी म्हणजे मग एकत्रित प्रश्न पुढचा अरुण सावंतांना विचारता येईल. अगदी अगदी बरोबर. मी सरकारचा याच्यामध्ये संबंध जोडतच नाही. हा प्रश्न खरा महावितरणच्या कारभाराचा आहे आणि पैसे आम्हाला कमी का पडतात शॉर्टेज आमच्याकडे काय येतं ह्याचं कारण केवळ वसुली पेंडिंग आहे हे नाही. कारण ती वसुली शेतकऱ्यांची सगळी 50,000 कोटीची वसुली बोगस आहे. त्याच्यामधले 8-10,000 कोटी फक्त वसूल होती बाकीच्या वसुलीला अर्थच नाही ती बोगस लादली द्या तो मूळ प्रश्न नाही आहे. मूळ प्रश्न कुठे आहे की आम्ही आमच्या राज्यामधली वीज ही चोरीच्या आणि भ्रष्टाचाराच्या मार्गाने किती घालवतो हा आहे. आणि हा प्रश्न केवळ या सरकारचा नाही हा मागच्या सरकारचाही आहे. आणि 2000 पासून आम्ही सतत आयोगासमोर आहोत. त्यावेळेला 40% गळती होती 2000 साली त्यानंतर ती गळती 35% आली 2006 साली आणि त्यानंतर आत्ता हे गळती 15% सांगतायत पण खरी गळती 30% आहे. आता ही जी लपवलेली मॅनिप्युलेट केलेली गळती आहे ही शेतकऱ्यांच्या नावावर मॅनिप्युलेशन केलं जातं. शेतकऱ्यांचा विजेचा वापर 30% दाखवला जातो आणि गळती 15% दाखवली जाते. थोडक्यात महावितरणचा जी सर सर 30 सेकंदात कृपया आपला मुद्दा संपवा. मला आशिष चंद्रणांना पुढचा प्रश्न विचारायचा. हो मी यस मी 30 सेकंदात संपवतो. तर 15% गळती अतिरिक्त गळती म्हणजे चोरी आणि भ्रष्टाचार आहे आणि 15% याचा अर्थ 12,000 कोटी रुपये असा आहे. दरवर्षी 12,000 कोटी रुपये ज्या कंपनीचे चोरीत आणि भ्रष्टाचारात जात आहेत ती कंपनी आर्थिक दिवाळखोरीमध्येच जाणार आणि कायम आर्थिक अडचणीतच राहणार. आणि हे 12,000 कोटी रुपये जोपर्यंत आम्ही थांबवत नाही तोपर्यंत आमच्याकडे पैसा उपलब्ध राहत नाही आणि तोपर्यंत आमच्याकडे कोळशाचा साठा राहत नाही आणि मग आम्हाला योग्य पद्धतीने वीज देता येत नाही. मूळ जे आहे ते या चोरीमध्ये आणि भ्रष्टाचारामध्ये आहे. ही 15% गळती 12,000 कोटीची दरवर्षीची चोरी आणि भ्रष्टाचार थांबवला पाहिजे. तो गेल्या 20 वर्षामध्ये 2000 पासून आजपर्यंत थांबवण्यामध्ये कुठलंही सरकार यशस्वी झालेलं नाही. प्रत्येक सरकार समोर आम्ही गेलेलो आहोत आणि हे मांडलेलं आहे पण कुठल्याही सरकारनं गांभीर्याने आपण आपण 12,000 कोटींचा भ्रष्टाचार आहे असं सांगितलं. आकडेवारीचा त्याचा तपशीलही दिलात. हा मुद्दा इतका गंभीर आहे त्यानिमित्तानं पुढचा प्रश्न पटकन आशिष चंद्रणा यांच्याशी. हे 12,000 कोटी कुठं जात आहेत सर? हे 12,000 कोटीचं प्रतापरावांनी जो सांगितला हे जे लोक चोरीची वीज वापरत आहेत त्यांचं बिलिंग करून कृषी थकबाकी दाखवलेत हा एक घोटाळा झालाच. पण याशिवाय महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अत्यंत जवळच्या असलेल्या काही विशिष्ट उद्योजकांना महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने दिलेले दरपत्रक व घालून दिलेले निकष डावलून त्यांना 56 पैसे प्रति युनिटचे विलिंग चार्जेस कसे माफ करण्यात येतात याबाबत सुद्धा महाराष्ट्र आपण लोकशाहीचे चौथ्या आधारस्तंभ आहात. आपल्या माध्यमातून आपण हा प्रश्न माननीय ऊर्जा मंत्र्यांना तसेच महावितरणच्या व्यवस्थापनांना विचारा की आपण आयोगाचे निकष डावलून व आयोगाने दिलेले दरपत्रक जे आहे त्याला व्हायोलेट करून काही विशिष्ट ग्राहकांना 56 पैसे प्रति युनिट कशी सवलत देतात ज्या अनुषंगाने आशिष चंद्र राणा ही सवलत ही मेहर नजर होण्याच्या मागचं कारण आर्थिक आहे मतांशी संबंधित आहे की स्वेच्छा आहे? मी अत्यंत जबाबदारीने एक अभ्यासक आणि माजी वीज नियामक आयोगाचा ग्राहक प्रतिनिधी म्हणून सांगतोय की महावितरणच्या प्रकाशगड मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेला घोटाळा आहे. आणि पालघर मधील अनेक काही बड्या उद्योजकांना दिलेल्या 56 पैसे प्रति युनिटची तपासणी करण्यात यावी जेणेकरून याचा खुलासा होईल. ठीक आहे. या संदर्भानं आपल्याला परत एकदा नव्या चर्चेला आपण तोंड फोडत आहात. मुद्दा गंभीर समोर आणलेला आहे. आताच्या घडीला प्रताप होगाडेंनी मांडलेल्या मुद्द्यावर आपण पटकन बोलतो होऊयात. आशिष चंद्रणांनी मांडलेले मुद्दे आहेत त्यावरही आपल्याला सरकारचं उत्तर हवंय. विनोद वाघ आपल्या सोबत आहेत. विनोदजी मी आपल्याला संधी देतो एकदा अरुणजींचं म्हणणं ऐकूयात. अरुणजी 12,000 कोटींचा
घोटाळा म्हटलं तर तुम्हाला आवडणार नाही, आर्थिक अव्यवस्थापन असा शब्द वापरतो. या आर्थिक अव्यवस्थापनाचा फटका आज शेतकऱ्यांना बसतोय, उद्या तो ग्राहकांना, सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. बरोबर, आपण काय नक्की काय विचारू इच्छित आहात? मी हेच विचारू इच्छितो की हे अव्यवस्थापन का होत आहे, हे थांबवता येत नाही का? आपण एका बाजूला कोळसा आणण्यासाठी, कोळसा नेण्यासाठी पैसा नाही म्हणता आणि 12,000 कोटी असे अव्यवस्थापनामध्ये घालवता. प्रसाद जी, आपण शब्द अतिशय चांगला वापरला आहात, आर्थिक अव्यवस्थापन. आता प्रताप जी यांनी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये गळती सुद्धा आहे, चोरी सुद्धा आहे, भ्रष्टाचार सुद्धा आहे, आणि याच्याकरिता मागील सरकार जे भारतीय जनता पार्टीचं होतं त्यांचे मंत्री सुद्धा याच्यात सामील आहेत, आणि सध्याच्या सरकारमध्ये समजा जे काही अधिकारी वगैरे असतील त्यांचं जे काही अर्थव्यवस्थापन आहे ते सुद्धा याच्यासाठी कारणीभूत असू शकतं. तर हे सुधारणं पाहिजे, तेव्हाच या राज्याला योग्य प्रकारे ऊर्जा जी आहे ती प्राप्त होऊ शकते. परंतु आज जे काही राजकारण चालू आहे या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं, ते त्या राजकारणामुळेच आज या राज्यातील जनता जी आहे ती या संकटाला आता समोर जाणार आहे. परंतु तरी सुद्धा सध्याचे जे मंत्री आहेत आणि सध्याचं जे महाविकास आघाडी सरकार आहे यांनी याच्यावरती म्हणूनच उपाय शोधलेला आहे, आणि आता ते जी काही वीज खरेदी करणार आहेत ती माफक दराने, म्हणजे माझ्या मते प्रति युनिट ही वीज 5.30 रुपयांनी सरकारने घेण्याचं ठरवलेलं आहे, आणि याच्याकरता जास्तीत जास्त 100 ते 150 कोटीचा खर्च आहे. म्हणजे फार काही मोठा आपण याच्याकरता अव्यवस्थापन करतो असं म्हणता येणार नाही. अरुणजी, अरुणजी, थोडक्यात काय, थोडक्यात काय, जखम झालीये कुठे, उपचार चालले आहेत कुठे, जखम मांडीला मलम शेंडीला अशा प्रकारची एक म्हण आहे. माणिक कदम, हसू येतोय आपल्या चेहऱ्यावर, आपल्याला हा मुद्दा पटलेला दिसतोय. सगळ्यात पहिल्यांदा सर मी आदरणीय सावंत सरांचं अभिनंदन करतो, त्यांना महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो. त्यांनी जे काय भ्रष्टाचार हा यामध्ये विद्युत नियामक आयोगामध्ये किंवा महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीमध्ये भ्रष्टाचार होतोय हे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मान्य केलं, त्याबद्दल त्यांचं महाराष्ट्राच्या वतीनं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. खरोखरच आता प्रताप भोगाडे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याकडे 50,000 कोटी विजेची माफी आहे म्हणतात, ते अजिबात ही धांदात खोटी खोट आहे, आणि हे विजेचे बिल सगळ्याला सगळे खोटे आहे. दुसरी बाब, आता दुसरे विजेचे अभ्यासक आहेत त्यांनी मुद्दा मांडला, महाराष्ट्र राज्यातल्या जेवढ्या MIDC आहेत सर, लक्षात घ्या मी खूप जबाबदारीनं सांगतोय, महाराष्ट्र राज्यामधल्या जेवढ्या उद्योजकाच्या MIDC आहेत त्या MIDC मध्ये मुबलक प्रमाणामध्ये इजेची चोरी होते, आणि ती झालेली इजेची चोरी ही शेतकऱ्याच्या माथी मारल्या जाते. हा मी आरोप करत नाही, मी ग्राहक प्रतिनिधी आणि उद्योजक प्रतिनिधी म्हणून याच्यावर आक्षेप घेतोय. जी काय झालं, हा काय मुद्दा आपल्याला आक्षेप घेण्यासारखा वाटतोय? प्रसाद जी, आपल्याला काहीही बोलता येणार नाही टीव्ही वरून. MIDC चे उद्योजक आहेत म्हणून महावितरण जिवंत आहे, आणि म्हणून शेतकऱ्यांच्या एक शब्द इथे ऐकला जाणार नाही. ऐका ऐका, जालना MIDC मध्ये गुन्हा दाखल झाला होता, आठवत असेल तुम्हाला? हो, असे तर तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारावरही झालेत, तुम्ही त्याच्याबद्दल बोलू नका. आशिष चंद्राणा बोलणारी व्यक्ती माणिक कदम आहेत. माणिक कदम शेतकरी नेते आहेत, त्यांचा भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाही. आशिष चंद्राणा, पण उद्योजकांवर चोरीचा आरोप हा चुकीचा आहे. उद्योजक कधी वीज चोरी करत नाही, आणि एखाद्या गोष्टीवरून सर्वांना दोष देणं योग्य नाही. आपण सर्व MIDC बोलणार जबाबदारीने बोला, आपण शेतकऱ्यांचे नेते आहात. ठीक आहे, आपण मुद्द्याला मांडणी करण्याच्या साठी माणिक कदम यांना वेळ दिला होता. माणिकजी, आपण आपलं म्हणणं पूर्ण करावं, 30 सेकंद. आणि हे जे काय विजेची गळती होती, वेगवेगळ्या ठिकाणी जे काय विद्युत वितरण कंपनी मार्फत वीज दिली जाते याच्यामध्ये खूप मोठा महाघोटाळा आहे, आणि हा महाघोटाळा जर लेखा म्हणजे चांगल्या तरीने एखाद्या विद्युत नियामक आयोगाच्या चांगला जर अधिकारी असेल आणि त्याच्यामध्ये जर आमचे भोगाडे साहेबांसारखे एखादा प्रतिनिधी असेल, त्यांच्या मार्फत जर चौकशी केली ना, तर दूध का दूध आणि पाणी का पाणी हे नक्की होणार आहे. ठीक आहे, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. सत्ताधारी गटाचे आणि विरोधी गटाचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रवक्ता विनोद वाघ, आपल्यासाठीचा प्रश्न असा,
वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याकडून उत्तर अपेक्षित करतो. कृपया पटकन 40 सेकंदात सांगावं, ही परिस्थिती सुधारेल आणि या सरकारकडून सुधारेल असं आपल्याला वाटतं का? अजिबात नाही, या सरकारकडून अपेक्षाच नाही सुधारण्याची. हे सरकार सुधारू शकत नाही मी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट, या कदम साहेबांनी आता जे सांगितलं शेतकरी प्रतिनिधी म्हणून, ठीक आहे, त्यांचा मुद्दा काही उद्योजकांवर ते बोलले त्याबद्दल काही चूक झाली असेल, पण या सरकारमधील काही नेते आणि हे मंत्री जाणीवपूर्वक विजेची गळती म्हणणार नाही मी, दरोडा टाकतायत दरोडा. हे 1200 कोटीचा जे या ठिकाणी त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, 12000 कोटी आहे, 1200 कोटी म्हणू नका. जाणून बुजून दरोडे टाकून वीज चोरी केल्या जाते आणि यात त्यांचे सगळ्यांचे हात माकलेले ते काय सांगणार. आणि या सगळ्या गोष्टीमुळं आणि नियोजनामुळं राज्य अंधारात जातंय, ही गोष्ट सत्य आहे, ही त्यांना मानावी. ठीक आहे, अरुण सावंतांना उत्तर द्यायची संधी आहे. अरुण सावंत, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातली चर्चा आहे, अपेक्षा अशी करूयात 15 जून पर्यंत राज्यासमोर आव्हानं विजेबाबतीत राहणार नाहीत. पहा, महाराष्ट्रातील जनतेला मी एक शब्द देऊ इच्छितो, तो शब्द हा आहे की आता आपण सर्वांना माहीतच असेल, कदाचित जनतेला माहीत नसेल तर मी एक दोन सेकंदात सांगतो की आपल्या या राज्यामध्ये मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत आपल्याला 28,000 मेगावॅट पर्यंतची विजेची गरज होती. महावितरणचं जे कार्यक्षेत्र आहे आपलं, त्याच्यामध्ये आपल्या 24,400 मेगावॅट आणि मुंबईमध्ये 3,600 मेगावॅट विद्युत आपल्याला लागते आणि पुढे सुद्धा ही अशीच लागेल. तर मी आपल्या सर्वांना शब्द देतोय की सरकारने योग्य ती तजवीज केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे विनोद वाघ किती मोठी दरकाळी फोडत असले तरी तसं काही होणार नाहीये, कारण हे राज्य सक्षम आहे, या राज्यातलं सरकार सक्षम आहे आणि हे सरकार कोणत्याही परिस्थितीत विजेचा कमतरता आणू देणार नाहीये. मात्र केंद्र सरकारने हे जे काही पॉलिटिक्स चालू केलेलं आहे ते विनोद वाद आपण केंद्र सरकारला सांगावं की कोळशाचा टाटा जो काही थांबवलाय आपण तो सुरू करावा, जेणेकरून माझा महाराष्ट्र अंधाराची सामना करणार नाही. आणि केंद्र सरकारने सावंतसाहेब, वेळेची मर्यादा आहे, आपण जे आश्वासन आत्ता देता आहात त्याचा पाठपुरावा आम्ही नक्की करू. सावंतसाहेब आणि विनोद वाघ, विनोदजी आणि सावंतसाहेब दोघांना विनंती आहे, वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. या चर्चेत सत्ताधारी गटानं आश्वासन दिलेलं आहे की महाराष्ट्र विजेच्या बाबतीत अडचणींचा सामना येत्या दिवसांमध्ये करणार नाही, आपण त्याचा पाठपुरावा करू. तूर्तास आपण सर्व सहभागी झालात त्याबद्दल आभार. या लक्षवेधीच्या भागामध्ये इतकंच. लक्षवेधीच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.